रणवीर साहेब आणि एकनाथराव शिंदे इथले लोकप्रतिनिधी आम्ही सगळ्यांनी त्याच्यामध्ये लक्ष घातलेले दोन राज्याच्या संबंधित विभागाची बैठक घेऊन त्याच्यातून पण मार्ग काढण्याचे काम हे आपलं निश्चितपणे चाललेलं आहे। मित्रांनो, हे सगळी कामं करत असताना मला आपल्याला सगळ्यांना सांगायची एक गोष्ट लक्षात घ्या। गेले काही दिवस सरकार जाणीवपूर्वक गडचिरोलीच्या बाबतीमध्ये लक्ष देत आहे। जे प्रमुख नेते असतात ते गडचिरोलीचं पालकमंत्री पद घेण्याचा प्रयत्न करतात। मागच्या सरकारमध्ये सीनियर नेते म्हणून एकनाथराव शिंदेंनी ती जबाबदारी घेतली होती, मागे उपमुख्यमंत्री म्हणून आर आर पाटलांनी जबाबदारी घेतली होती, आता उपमुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस साहेबांनी जबाबदारी घेतली। का जबाबदारी घेतात? की इथले प्रश्न सुटून इथल्या मुलांना मुलींना रोजगार मिळाला पाहिजे, त्याकरता आपण वेगवेगळ्या प्रकारचे पोलाद कारखाने उभे करतोय। तिथे लोकांना रोजगार कसा निर्माण करता येईल? लोकांच्या डोक्यातनं नक्षलवाद पूर्णपणे दूर व्हावा आणि ते गुण्यागोविंदांनी त्यांनी संसार करावा, लोकांना तिथे चांगल्या प्रकारच्या नोकऱ्या मिळाव्यात, हीच राज्य सरकारची अपेक्षा आहे। मी या गडचिरोलीच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं महाराष्ट्रातल्या जनतेला देखील सांगू इच्छितो, ह्या भाजप शिवसेनेच्या सरकारमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने जाण्याचा जो निर्णय घेतला तो विकासाच्या करता घेतलेला आहे, तो राज्याच्या हिता करता घेतलेला आहे, तो देशामध्ये नरेंद्र मोदी साहेबांचं जे मजबूत अशा प्रकारचं खंबीर नेतृत्व आहे त्या नेतृत्वाखाली देश पुढं वाटचाल करतोय, त्याला मदत करणं, त्याला पाठिंबा देणं याकरता तशा प्रकारचा निर्णय घेतलेला आहे। कुणी काही जरी म्हणत असलं तर त्या गोष्टीला अजिबात कुठलं महत्त्व नाही आहे आणि ह्यामुळं आम्ही हे सगळ्या गोष्टी करण्याचा प्रयत्न करतोय। माग आर आर पाटलांनी पण इथल्या सर्वांगीण विकासाच्या करता चांगल्या प्रकारचं लक्ष घातलेलं आपल्याला सगळ्यांना आठवत असेल। नक्षलवाद विरोधामध्ये गडचिरोली पॅटर्न हा देखील निश्चितपणे एक चांगला पॅटर्न झाला। विकास कामं दर्जेदार झाली पाहिजे। माझी प्रशासनाला, कॉन्ट्रॅक्टरला सगळ्यांना विनंती आहे, लोकप्रतिनिधींना विनंती आहे, करोडो रुपयाचा निधी ज्यावेळेस या गडचिरोलीच्या करता दिला जातो त्यावेळेस कामं दर्जेदार झाली पाहिजे, त्याकरता कटाक्षाने प्रशासनाने आणि कॉन्ट्रॅक्टर आणि लोकप्रतिनिधींनी लक्ष द्यावं अशा प्रकारची माझी विनंती आहे, माझी अपेक्षा आहे। आम्ही सगळेजण आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज, शाहू महाराज, क्रांतीसूर्य महात्मा फुले, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर आणि भगवान बिरसा मुंडा यांच्या मार्गदर्शन, यांनी दिलेल्या विचारातनं ह्या राज्याला पुढं नेण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी करतोय। ह्या आज येताना